बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात गेल्या आठवड्यात तिसरं इविक्षण पार पडलं. यावेळी आदिश वैद्य हा स्पर्धक घराबाहेर पडला. पण आदिशचं घराबाहेर येणं हे त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होतं आणि तेव्हापासूनच त्याचे चाहते आदिशला पुन्हा घरात पाठवा अशी मागणी करू लागले आणि सोशल मीडियावर ब्रिंग बॅक आदिश हा हॅशटॅग सुरू झाला. त्याचबरोबर बिग बॉसच्या गेल्या दोन पर्वातील स्पर्धक सुद्धा आदिशसाठी सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसले. अशातच बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातला स्पर्धक पराग कानेरेने सुद्धा सोशल मीडियावर आदिशसाठी पोस्ट टाकली आहे. पराग लिहितो की कलयुग किंवा काही ट्विस्ट ब्रिंग बॅक आदिश. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत आदिशने पराग आणि सगळ्या चाहत्यांचे आभार मानले आणि पुढे आदिश लिहितो की याहून मोठी ट्रॉफी माझ्यासाठी कुठलीच नाही. तर तुम्हाला सुद्धा वाटतं का आदिशने पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जावं हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेटसाठी सबस्क्राइब करा मराठी चस्काला.